करी का जगाव काम करावं काय कळ नाही गेले करी का जगाव काम करावं काय कळ नाही गेले हा सगळा नेमका प्रकार काय घडला नेमका काय झालं खूप पाऊस पडलेला आहे पाऊस एवढा पडलाय की सोयाबीन काढता येईना झालेले आणि जागेवरच ते वापत आहे हे बघा हे असं वापलेलं आहे तर शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान आहे काय सोयाबीन पाण्यामध्ये आहे काय रानावर असं पडलेलं आहे काढून तर याच्याबद्दल सरकारने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना अडचणीत पडलेल्या शेतकऱ्यांना काहीतरी मदत करावी याचे पंचनामे व्हावेत की सरकार केल्याशिवाय काही होणार नाही शेतकऱ्याच्या पदरात काही त्याचा म्हणजे घातलेला खर्चसुद्धा निघत नाही आहे अशी परिस्थिती आहे म्हणजे सरकारकडून तुम्हाला पाहिजेत सरकारने हे करायला पाहिजे सरकारने केल्याशिवाय काय इथे काय जागेवर जर वापा लागले आज सोयाबीनचा घातलेला खर्च निघत नाही शेतकऱ्याचा आणि फार अवघड परिस्थिती आहे मजूर मिळत नाहीत मजूर न मिळाल्यामुळं आणि हे पावसामुळे सगळं नुकसान झालेलं आहे सगळा प्रकार काय घडला आमचं आता शेती ही कमीत कमी 8 एकरची जमीन आहे 8 एकरमध्ये सगळं सोयाबीन लावलेलं आहे हिथं आता आमच्या लेकराचं शिक्षण आलं त्याचं राहण्याचं खाण्याचं पिण्याचा सगळा शाळेचा खर्च
त्या शाळेच्या शाळेच्या आता शाळा सुट्टी आहे त्या पण ऑनलाईन परीक्षा त्या शाळेत फी भरल्याशिवाय तर त्यांनी ऑनलाईन अभ्यास देत नाहीत. आणि मेन आता हे ज्यावर काहीतरी होईल पोरवाचं सगळं चांगलं होईल म्हणताना करायला गेलं तर पावसानं ह्याच्यात आम्हाला सगळं नुकसान की भरपाई झाली. माझा सरकारकडून आम्हाला काहीतरी अपेक्षा आहे ह्याचं ही सगळी नुकसान भरपाई करून द्यावी कारण अजूनही पावसाचं काय खरं नाही. ज्या टायमाला आम्हाला पाऊस पाहिजे होता त्या टायमाला भेटला नाही. आणि हे शेतकऱ्याचं असं झालं की हे काय म्हणते ते बाप भीक मागू देना आई खाऊ देना म्हणलं काम आहे. जसं पाऊस पडतं ज्या टायमाला पाहिजे त्या टायमाला पाऊस पडना आणि ज्या टायमाला हे चांगलं काय तर करून पाणी उसणं ह्याचा आणि त्याचा आणि करून पाणी देऊन काय भरलं तर ह्याला निसर्ग खाऊ देना. आमची परिस्थिती एकदम बिकट आहे. कसं तरी ही सोयाबीनला कमीत कमी नाही म्हणजे 50-60 हजार रुपये आम्हाला ही लावणला खर्च आला आहे. आणि आता ह्याच्यातून जर ह्यानं नुकसान आमचं आहे ते बियाचं बी जर निघत नसलं तर मग ही शेत इकून आम्ही काय जीव दिलेलं परवडलं. ह्याचा आम्हाला काय ह्या शेताचा उपयोगच होत नाही तर ही लेकरंबाळं जगवायची कशी. एकतर आम्हाला नोकरी नको या कुठला काय कामधंदा नको. ह्या शेताच्या जेव्हा काय तर करायला गेलं तर आम्हाला काय ह्या पावसानं सगळं नुकसान करून टाकलं. ही पा ही बघा साहेब हे तुम्हीच बघा आणि आम्हाला सांगा आमचं काय चुकलं असलं तर तुमचं काय असेल ते आम्हाला मारा नाही तर आमचं काय चुकलं तर आम्हाला काय तर द्या आम्ही काय तर करून घेऊ. ह्याच्यापेक्षा तुम्ही जर का आम्हाला मदत करत असलो तर आमचं आम्ही काय तर करून घ्यावं एवढं काय आमचा हे नाही. आमचा मार्ग पुन्हा आम्हालाच मोकळा. इलेक्शनच्या टायमापुरतं तुम्हाला आम्हाला तुम्हाला एवढं हे करतो तुम्हाला तेवढं हे करतो आमकं करतो तमकं करतो काय एकाचाही कुठलाही उपयोग होत नाही. कुठल्या शेतकऱ्याला कुठलीही आर्थिक मदत हो मिळत नाही आणि देत पण नाही. काय बोलायचं साहेब बघा हे कसलं झाले काय. कालच्यापासून असं पाण्यातून काढायला गुडघ्या इतका पाणी आहे पाण्यात पोवलंय असं वापून आलंय. शेतकऱ्यानं करायचं तर काय. पाऊस आला धुऊन चालले नाही आला वाळून चाललंय करायचं काय नेमकं. अहो लहान लहान लेकरं आहे ते लेकराला बघायला सुद्धा काय रोजगारसुद्धा कुठं करता येणं झाला आहे. जायचं कसं करायचं काय शेतकऱ्यानं करायचं काय हे तर सांगा. बरं आता हे काळ एकतर खर्च दुनियाचा केला पेरलं केलं काय त्याचं निघालं सांगा. आता हे सगळं पाण्यात आहे काढायचं कसं सगळं वापून आलं का. हे बघा कसलं वापलंय का हा ह्याच्यात सगळं वापून आले. शेतकऱ्याला मिळणार आहे काय आहेच काय. आमच्यासाठी लेकराचं शिक्षण चालू आहे त्यांचे ऑनलाईन शिक्षण आहे ते त्यांचा पैसा भरायला मुश्किल झाले. घरी खायचं काय लेकराचं बघायचं काय आणि रोजगार तर कुठे मिळवला आहे. शेती असून रोजगार मिळणार झाला आहे काय करणार. बघा काय तर शासनाची मदत असलं तर मिळवून द्या काय तर मदत करा दुसरं काय आहे.